श्रीगोंदा शहरात अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांचा कळप मोकाटपणे फिरताना दिसून येत आहे। या जनावरांचा त्रास शहरातील नागरिकांना आणि बाहेर गावाहून शहरात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे। या जनावरांचा दैनंदिन वावर हा नवीन झालेला राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळत आहे। त्यामध्ये आडळगाव रोड, भैरवनाथ मंदिर परिसर, तहसील कार्यालय परिसर, सोमवारी वाठोडे बाजारात आणि शहरातील गल्लीमध्ये मोकाटपणे फिरताना दिसून येतात। अनेक वेळा शहरातील मुख्य रस्त्यावरही जनावरे बसलेली असतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही अपघात देखील झाले आहेत। आठवडे बाजारात ही जनावरे शेतकऱ्यांच्या शेतामालावर ताव मारत आहेत। अनेक वेळा शेतकरी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही जनावरे काही ऐकत नाही। बाजारात महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यांच्यावर देखील या जनावरांकडून हल्ले झालेले नागरिकांनी सांगितले। तालुक्याचे दंडाधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या आवारातच ही जनावरं घाण करत आहेत। खुद्द तहसीलदारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती खेतमाळीस यांनी ही बाब तहसीलदार मिलिंद कुंते यांच्या निदर्शनास आणून दिली होती, तरी त्यावर तहसीलदार अथवा नगरपरिषदेकडून काहीच कारवाई झालेली नाही। आता मोकाट जनावरांचा मालक नक्की कोण, या जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे। एबी न्यूज जनमत साठी अमोल बोर्गे, श्रीगोंदा।